नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले शिवसेना खासदार संजय राऊत दररोज ट्विटमधून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधतात शेरशायरी यांच्या माध्यमातून संजय राऊत दररोज भाजपला लक्ष करतायत आजही त्यांनी एक शायरी ट्विट करत भाजपवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले आहे हवा को गुमान था अपनी आजादी पर, पर किसी ने उसे भी गुब्बारे में भरके असं ट्वीट संजय राऊत यांनी पहिल्या मिनिटातच केलंय हे ट्वीट दीड हजाराहून अधिक जणांनी लाईक केलंय तर जवळपास तीनशे जणांनी संजय राऊत यांची ही शायरी रीट्वीट केली आहे काल देखील संजय राऊत यांनी वक्त चित्रपटातील राजकुमार यांचा डायलॉग वापरून भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती आरे कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतल्यानंतर आता नाणा रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सुद्धा मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनंही आंदोलनात उडी घेतली होती त्यामुळे या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात येणार असल्याने कोकणातल्या आंदोलकांना मोठा दिलासा मिळालाय आंदोलनानंतर हा प्रकल्प रायगडला हलवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं आपल्या हाती घेताच आर्या आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीन चिट देणार असल्याचा टोला भाजप नेते मोहित भारतीय यांनी ठाकरे सरकारला लगावलाय राज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याचा सपाटा सुरू झालाय आता दाऊदला देखील क्लीन चिट मिळणार अशा आशयाचं ट्विट भाजप मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी केलं सूत्र दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे आणि लवकरच त्याला महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट मिळू शकेल कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरू आहे त्वरा करा आणि मर्यादित दिवस बाकी आहेत असं ट्विट मोहित भारतीय यांनी यावेळी केलं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ट्विटला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला असून त्यांचे आभार मानल्यात पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या राज्याचे हित प्रथम ही महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवेल तसंच राज्याचं हित प्रथम याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल असं पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय या ट्विटबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत शहरातील एका कार्यक्रमात उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शहाना विचारलेल्या प्रश्नांची सर्वत्र चर्चा सुरू आहे याबाबत आमदार रोहित पवार यांनी आता फेसबुक पोस्टवरून भाष्य केलंय राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय याबाबत बोलताना आमदार रोहित पवार असं म्हणाले की केंद्र सरकारमधील मंत्री सांगतायत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहिती आहेत आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात असं त्यांनी या आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद